नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काल मध्यरात्रीपासूनच हे मेसेजेस, अशा प्रकारचे संकेत, म्हणजे मेसेज मी म्हणणार नाही, ज्याचं कारण असं आहे की जाहीरपणे कुणीही श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची आज तरी वाच्यता केलेली नव्हती. पण काल मध्यरात्री एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोलत असताना, दिस एंटायर प्लॅन हॅज बीन प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड बाय देली देवेंद्र फडणवीसजी, जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ इट, असं त्यांनी म्हटलंय. तर मला आश्चर्य वाटलं होतं, कारण आपल्या सगळ्यांची ही धारणा होती की श्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि श्री एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एखादं महत्वाचं खातं, अगदी गृहमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे जाईल असं वाटत होतं. पण हे काय झालं नाही हे समजून घ्यायचं असेल तर वाजपेयी आणि अडवाणीतला भाजप आणि मोदी आणि शहाचा भाजप याचा जो मूळ फरक आहे, तो मूळचा फरक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना सुद्धा समजून घेता येत नाही आणि म्हणून याचं अँटिसिपेशन आपण ज्याला म्हणतो ते करता आलेलं नाही हे दिसत आहे. तुम्ही काढून बघा की मध्य प्रदेशमध्ये आमदारांना राजीनामा द्यायला लावणं, कर्नाटकमध्ये आमदारांना राजीनामा द्यायला लावणं, बिहारमध्ये सरप्राइझिंगली नितीश कुमार यांच्यासारखा क्लीन चेहऱ्याचा राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं वापर करून घेणं, किंवा हेमंत बिश्व शर्मा याच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्याला भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन पूर्णपणे नॉर्थ ईस्टचा चार्ज देणं, किंवा अमित शहा आणि मोदी आल्यानंतर ज्यांना टेंटेड आपण असं म्हणतो अशा अनेक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन सत्ता मिळवणं, हे प्रयोग ते करतायत आणि हेच प्रयोग याच अँटिसिपेशन करण्यामध्ये माध्यमातले अतिशय जाणकार लोक सुद्धा आणि राजकीय विश्लेषक सुद्धा कमी पडतात आणि म्हणून आज हे पूर्णपणे पुन्हा एकदा दिसून आलं की इट इज क्वाईट हार्ड टू प्रिडिक्ट व्हॉट मोदी अँड शाह इज गोइंग टू डू. आणि आता चित्र काय मग, की ज्यांच्याकडं अतिशय कमी अशी आमदारांची संख्या, म्हणजे मूळच्या 39च आमदारांच्या बळावरती आणि त्यांना असलेल्या अपक्षाच्या पाठिंब्याच्या बळावरती श्री एकनाथ शिंदे हे 112 113 आमदारांची संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री होतात. आणि म्हणून हे असं का घडलं असावं, भारतीय जनता पार्टीनं हे का केलं असावं, याची उकल आपल्याला जरूर करायला हवी. अजून बऱ्याच गोष्टी या स्पष्ट व्हायच्या आहेत आणि हे तर स्पष्ट आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे या मंत्रिमंडळामध्ये सहभागी नसतील, परंतु ते सहभागी नसले तरी भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक हे या मंत्रिमंडळामध्ये असतील, म्हणजे ज्याला आपण बाहेरून पाठिंबा देणं असला काही हा प्रयोग नाहीये. हे पूर्णांशाने भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती आलेलं श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं सरकार आहे. आणि सकाळी पण आपण बघत होतो की मुंबईच्या माजी महापौर असतील किंवा श्री संजय राऊत असतील हे सातत्यानं हे माध्यमातून सांगत होते. इनफॅक्ट काल फेसबुक लाईव्ह करताना सुद्धा श्री उद्धव ठाकरे हे असं म्हणाले की तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन काय मिळेल, तर त्यांच्याकडे जाऊन शिवसेनेतनं फुटून आलेल्या गटाला काय मिळेल याचं उत्तर हे भारतीय जनता पार्टीनं दिलं आणि एकाच दगडामध्ये अनेक त्यांनी हेतू साध्य केलेले आहेत असं दिसतंय. एक पहिल्या क्रमांकाचा हेतू तो म्हणजे हे महाविकास आघाडीचं सरकार हे चालू देणं, की जे देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश नंतर, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 48 जागा लोकसभेच्या आहेत, त्या राज्यामध्ये 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व नसणं, कारण संपूर्ण भारताचा राजकीय अभ्यास करत असताना वेस्टर्न पार्ट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेतला कर्नाटक आणि मग वरचा सगळा भारत, या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. आणि असं असताना जर 48 लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नसणं आणि तेही देशाच्या पातळीवरती श्री शरद पवार हे या प्रयोगाचं सातत्यानं भलामण करत असताना असा एक वेगळा त्यांनी प्रयोग देशासमोर मांडला आणि भारतीय जनता पार्टीला शह देता येऊ शकतो असं जे प्रोजेक्शन केलं होतं, तर ते प्रोजेक्शन हे पूर्ण 5 वर्ष चालू देणं भारतीय जनता पार्टीला परवडणारं नव्हतं. आणि म्हणून मुद्दा क्रमांक एक, भारतीय जनता पार्टीला हे सरकार कुठल्याही कारणामुळे पडत असेल तर ते पाडायचं होतं, त्यात ते यशस्वी झाले. नंबर्स असे होते की या नंबर्समुळे श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याशिवाय भारतीय जनता पार्टीला पर्याय नव्हता, कारण श्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट
जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने यायला तयार झाला, त्यानंतर काय झालं की बरेचसे आमदार हे परत गेले. अगदी 4-5च आमदार श्री अजित पवार यांच्या पाठीशी राहिले होते. आणि आत्ताची महाराष्ट्रातली जी अरिथमॅटिक होती, जी आकडेमोड होती, ती अशी होती की भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे एक पक्ष येऊन मिळाल्याशिवाय इथं हे सरकार पडणे नव्हतं. त्यामुळं आत्ता हे स्पष्ट होत चाललेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी हे जे मोठं राजकीय धाडस केलं, त्याला त्यांची स्वतःची पण रसद त्यांनी वापरली आणि त्यांना केंद्रीय पातळीवरती पण एवढी मोठी रसद दिली गेली की ज्याच्यातून हे नंबर्स एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत असं दिसलं. मला असं आत्ता प्रकर्षाने जाणवत आहे की एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आलेल्या आमदारांना आपल्याला फक्त भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं आहे एवढंच सांगितलं नाहीये. कदाचित त्यातल्या काही महत्वाच्या आमदारांना श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात याबद्दलची ग्वाही देण्यात आलेली असावी, किंवा ज्याला इन्वर्टेड कॉमामध्ये रसद म्हणतो आपण, ती रसद श्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्ची घातलेली असावी. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे नंबर्स आहेत हे लक्षात आल्यानंतरच, पूर्ण खात्री पटल्यानंतरच भारतीय जनता पार्टी ह्या पिक्चरमध्ये आली. आणि हे सगळं होत असताना अमित शहा, जेपी नड्डा आणि श्री नरेंद्र मोदी या तिघांनाही या प्लॅन बद्दल श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नंबर्स आहेत हे पटवून देण्याचं काम सुद्धा एकनाथ शिंदे यांनीच केलं. आणि मग एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे नंबर्स आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर जी काही पॉलिटिकल बार्गेनिंग झालेली असावी, ती पॉलिटिकल बार्गेनिंग ही मुख्यमंत्री पदासाठीच असावी आणि मग ते मुख्यमंत्री पद श्री एकनाथ शिंदे यांना मिळालं. माझी माहिती अशी आहे की हा जो संपूर्ण सत्ता पालटाचा जो प्रयोग आहे, जे काही झालं ते प्रयोग केंद्रीय पातळीवरती करत असताना श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही नेतृत्वाच्या संपर्कात नव्हते. ते थेटपणे अमित शहा यांच्याशी बोलत होते आणि अमित शहा यांच्याशी बोलूनच या प्लॅनचं एक्झिक्युशन करण्यात आलेलं आहे. आता हे इथे डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा द्यावं लागतं, कारण सूत्राच्या हवाल्याने इतक्या सगळ्या गोष्टी चालवल्या जातात की ते सूत्र शोधावी लागतील अशी स्थिती, आणि त्यातले मीम्स सुद्धा हल्ली बनतायत. पण भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या विद्यमान नेतृत्वाचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्याबद्दलचं अँटिसिपेशन करणं ते आता फार कठीण होत चाललेलं आहे. आता या खेळीमुळं अनेक गोष्टी साध्य होतील, जसं की श्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की या आमदारांना या सरकारमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी लेड सरकारमध्ये सहभागी होऊन काय मिळेल, तर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. आता याचा फटका शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसू शकतो, कारण हिंदुत्वाच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे संपूर्ण भारतामध्ये एकमेव असा प्रादेशिक पक्ष शिवसेना आहे की जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करत होता. त्यांनी ती वाट बदलल्यानंतर सतत त्यांना कॉर्नर केलं जात होतं की त्यांनी हिंदुत्वाची वाट सोडलेली आहे. आता श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळं श्री उद्धव ठाकरे यांना जे जाऊन लोकांमध्ये सांगता आलं असतं की यांना सत्ता मिळवणं हा यांचा प्राधान्यक्रम होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष फोडला, ऑन द कॉन्ट्ररी आता भारतीय जनता पार्टी असं म्हणेल की आम्हाला शिवसेनेचा जो काही गट येऊन मिळाला त्यांना आम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं, कारण ते हिंदुत्वाच्या मूळ अजेंड्यावरती की जो आमचा राष्ट्रीय राजकारणातला आत्मा आहे त्या अजेंड्यावरती चालत होते आणि म्हणून आम्ही श्री एकनाथ शिंदे यांना हे मुख्यमंत्री पद दिलं. अगदी महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या बंडानंतर आपण पाहतो आहोत की जवळपास सगळ्याच भागातून त्यांना आमदार जाऊन मिळालेले आहेत आणि जे मिळालेले नाहीयेत त्यातल्याही काही जणांच्या मनामध्ये चलबिचल असू शकते, काही खासदारांच्या मनामध्ये ती चलबिचल आहे हे दिसतंय. त्यामुळे आता शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यामुळं जो काही राहिलेला पक्ष आहे तो आणखी खिळखिळा होऊ शकतो. उदाहरणादाखल औरंगाबाद सारख्या जिल्ह्याचं उदाहरण बघा की तिथले दोन मंत्री आणि दोन आमदार म्हणजे एकूण 4-5 लोक हे आत्ता शिंदे गटाकडे जाऊन बसलेले आहेत. औरंगाबाद सारखं महत्वाचं शहर आहे की जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेला पाठिंबा देत होतं, आता पक्ष संघटन म्हणून सुद्धा शिंदे यांच्या बाजूनं आजपर्यंत जे गेलेले पक्ष पदाधिकारी नाहीयेत ते पक्ष पदाधिकारी जाऊ शकतात आणि त्यातून शिंदे गटांना यांना पक्ष म्हणून सुद्धा पूर्णपणे स्वतःकडे मान्यता घ्यायला त्याची संधी मिळू शकते. आणि असं जर झालं तर शिवसेनेचा जो धनुष्यबाण हे चिन्ह आहे तिथपासून ती मूळची शिवसेना हे सगळे धोक्यात येऊ शकतात. आणि भारतीय जनता पार्टीला अर्थात ही संधी आहे की भारतीय जनता पार्टी ही सतत प्रचार करत राहील की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेला पाठिंबा दिला, भले त्याचं तिथं आमचं नुकसान करून घेतलं. आणि म्हणून हे जे जे वाक्य आहे श्री एकनाथ शिंदे यांचं ते वाक्य जरा इन्वर्टेड कॉमामध्ये बघायला हवं की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठा नेता आम्ही पाहिला नाही, म्हणजे हे पुन्हा एकदा दिसून आलं की भारतीय जनता पार्टीचा जो पॉलिटिकल गोल आहे ते अचीव करत असताना त्या व्यक्तीपेक्षा ते पक्षाला अधिक महत्व देतात
आणि त्यातून असं दिसून आलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कार्यक्षम मुख्यमंत्री राहिलेला आणि ज्यांची छाप विरोधी पक्षनेता म्हणून आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्री पदापासून डावलून भारतीय जनता पार्टीनं हा प्रयोग केला आणि आपला जो हिंदुत्वाचा राष्ट्रीय पातळीवरचा अजेंडा आहे तो अधिक प्रकर्षाने मांडण्यासाठीचं एक नवं शस्त्र नवं अस्त्र हे त्यांनी मिळवलं. आता अशा पद्धतीचे प्रयोग यापूर्वी सुद्धा झालेले, म्हणजे खुद्द आत्ता शिवसेनेचं जे संख्याबळ होतं ते किती होतं, तर 56 शिवसेनेकडे आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 53, काँग्रेसकडे 44 आमदार होते. आता 39 अधिक काही अपक्ष, म्हणजे आता साधारणपणे 50 आमदारांच्या पाठिंब्यावरती हे सरकार येईल, तर हे सरकार पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या दबावात काम करणारं सरकार असेल. श्री एकनाथ शिंदे यांचं वैशिष्ट्य असं की ते मितभाषी आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचा संयम बाळगला तो संयम हा भारतीय जनता पार्टीच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये, ही जी या देशाची आर्थिक राजधानी असलेला मुंबई सारखं शहर ज्या राज्यात आहे, तिथे एकनाथ शिंदे सारखा मितभाषी आणि आपल्याला हवं ते काम करून देणारा, कारण एकनाथ शिंदेच्या कार्यशैलीबद्दलचा जर तुम्ही आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकनाथ शिंदे हे आमदारांना ज्या गोष्टी हव्या असतात मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी, ती सगळी रसद पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि मग असा व्यक्ती ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला हवा असलेलं अनुकूल असलेलं काम तो व्यक्ती करेल, आणि तेव्हा की जेव्हा त्या व्यक्तीकडे स्वतःचं संख्याबळ हे 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये अवघं 50 आहे. आता देवेगौडाचं जे पंतप्रधान पद होतं ते आठवून बघा, किंवा अशा पद्धतीचे इंद्रकुमार गुजराल यांचं जे सरकार आलं ते आठवून बघा, किंवा चंद्रशेखर यांचं जे श्री राजीव गांधी यांच्या पाठिंब्यानं आलेलं सरकार आठवून बघा, हे सरकार हे कायम अस्थिर राहिलेलं सरकार आहे. ज्या लोकांनी ज्या पक्षानं त्यांना पाठिंबा दिला त्या पक्षानं तो पाठिंबा काढून घेतला रे घेतला की ते सरकार कोसळतं. अशी स्थिती कदाचित एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत येणार नाही, कारण एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या हिंदुत्ववादी अजेंड्याच्या बरोबर राहतील, पण कायम त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा दबाव राहील. महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये जे महाराष्ट्रातलं सामाजिक चित्र आहे ज्याच्यामध्ये जात घटक हा कुणाची इच्छा असो किंवा नसो तो आपल्याला वगळता येत नाही, त्याच्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान असले तरी त्यांच्या बरोबर त्यांना पेशवाईशी जोडणं, त्यांचं फडणवीस असणं, हे महाराष्ट्रामध्ये सतत विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधामध्ये वापरलेलं अस्त्र आहे. एकनाथ शिंदेच्या बद्दल ते तसं वापरता येणार नाही. इनफॅक्ट एकनाथ शिंदेची पुढची राजकीय वाटचाल कुठल्या दिशेने असेल याचं आत्ता लगे प्रिडिक्शन करणं अवघड आहे, कारण मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि राज्यातल्या महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या माध्यमातून शिवसेनेकडे असलेल्या मताची विभागणी होत असेल तर इतक्यात तरी शिंदे गट हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करणं किंवा त्या दृष्टीनं काही विचार करणं असं भारतीय जनता पार्टी इतक्यात करेल असं वाटत नाही. पण जर तसं काही भविष्यामध्ये झालं तर भारतीय जनता पार्टीचं जे आत्ताचं सामाजिक चित्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे मराठा समाजाचा प्रबळ नेता नव्हता. आत्ता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक प्रबळ मराठा लीडरशिप हे आपल्याला पुढे येताना दिसेल. म्हणजे मला तानाजी सावंत यांच्या पुण्यातल्या कार्यालयावरती हल्ला झाल्यानंतर मराठा संघटनाशी संबंधित ते मंडळी पुढे आले, त्यातून ती चुणूक दिसलेली होती आणि ती असते, ती एक राजकीय गरज असते, ऍस्पिरेशन्स असतं, अस्मिता असतात. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये जर एक प्रबळ मराठा नेतृत्व येत असेल की जे भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता तरी नाही आहे तर ते हवंच आहे. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आपण बघतो आहोत की श्री एकनाथ शिंदे यांचा अशा पद्धतीमुळं एकनाथ शिंदेला पाठिंबा देणं हे भारतीय जनता पार्टीला परवडणार आहे. पुन्हा पुन्हा आपण काय सांगतोय की महाराष्ट्रासारखं प्रबळ राज्य, त्या राज्यामध्ये श्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन एक प्रयोग केला. खरं म्हणजे शरद पवार हे या प्रयोगाचे सॉरी प्रयोगाचे पायोनियर आहेत, त्यांनी या प्रयोगाची संकल्पना मांडली. पण त्यासोबतच काँग्रेस सारख्या राष्ट्रीय राजकारणामध्ये निधर्मी आणि नेमस्त राजकारण करणाऱ्या पक्षांना सुद्धा या प्रयोगामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. आणि मग शिवसेनेसारखा पक्ष की जो आत्तापर्यंत तरी अतिशय हार्डकोर हिंदुत्ववादी पॉलिटिकल पार्टी म्हणून ओळखला जात होता आणि ते प्रसंगी धर्माच्या अनुषंगाने सुद्धा मुस्लिम धर्मीयावरती टोकदार अशी टीका करत होते, पण असे सगळे लोक एकत्रित येऊन केवळ भाजप नको, नरेंद्र मोदीचं राजकारण नको असं सांगत एक प्रयोग करत आलेले एकत्रित आलेले होते. तो प्रयोग दीर्घकाळ टिकणं आणि त्या प्रयोगाचं यश राष्ट्रीय राजकारणामध्ये श्री शरद पवार यांना मिळवून देणं हे 2024 निवडणुकीच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीला अजिबात परवडणारं नव्हतं.
त्यामुळे आपण काय बघितलं तर जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत भारतीय जनता पार्टीने श्री शिंदे यांना पाठिंबा देण्यामागची इतकी सगळी कारणं असू शकतात, पण महत्वाचं एकच कारण आहे की भारतीय जनता पार्टीकडे नंबर्स नव्हते. श्री शिंदे यांनी ते नंबर्स गोळा केले, ते एवढे आमदार घेऊन आणि त्यांना राखून वेगवेगळी कायदेशीर लढाई लढून शिंदे यांनी आपलं संख्याबळ टिकवलं आणि इतकं मोठं कर्तृत्व दाखवल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं त्यांना मुख्यमंत्री पदाचं बक्षिशी दिलेली आहे. आपण आशा करूया की पुढच्या 2.5 वर्षाच्या काळात जर हा प्रयोग, हा सुद्धा वेगळ्या अर्थाने प्रयोग आहे जो दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करेल, हा प्रयोग हा त्यांनी योजलेल्या अपेक्षा अनुसार चलो न चलो पण महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी मात्र हा प्रयोग चालू राहील. सो थांबूया आपण इथे. आज दिवसभरामध्ये घडलेली एक महत्वाची घडामोड, त्याचे वेगवेगळे संदर्भ, त्याचे अर्थ हे आपण तुम्हाला समजून सांगण्याचा आणि मी स्वतःही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला आमचे हे जे प्रयोग आहेत ते कसे वाटतायत हे तर तुमच्या उदंड प्रतिसादावरून जाणवत आहे की प्रत्येक व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईक, शेअरिंग आणि कमेंट्स येत आहेत, अतिशय सकारात्मक अशा त्या कमेंट्स आहेत. पण त्या कमेंट्स बरोबर तुम्ही काही सकारात्मक काही गोष्टी, काही विषय जर सुचवले, काही तज्ज्ञांची नावं सुचवली तर आम्हाला आनंद होईल. बाय द वे, आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता तो त्यांचा मुख्यमंत्री होणार नाहीये तो हे लक्षात आल्यानंतर मात्र काहीसा काही प्रमाणामध्ये मावळलेला आहे हे मात्र खरे. म्हणजे जे उत्साहात खूप जण फोन करत होते त्यांचा उत्साह मात्र आता थोडासा कमी होताना मला दिसतोय, पण इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिक्स. तर थांबूया आपण इथे. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.